तू थांब जरा, मी इकडे पुढे पाहून येतो. हॅलो वैदेही. अगं कुठे आहात तुम्ही? मी किती वेळ वाट पाहतेय. बरं तुम्ही येताय ना नक्की? अगं हो हो हो, आम्ही तुझ्या घराच्या आजूबाजूलाच आहोत. फक्त मला जरा पत्ता सांगा, मला घर सापडत नाहीये. बरं मला सांग तू एक्झॅक्टली कुठं आहेस. तू मला म्हणली होतीस ना 17 नंबर गल्लीच्या टोकाशी, तर मी तिकडे थांबलीये. मी वॉचमनला सुद्धा विचारलं पण त्याला माहिती नाहीये. तुमची सोसायटी नवीन आहे का? नाही ग, जुनीच आहे. बर मला एक सांग, तुझ्या राईट हँड साईडला 3 छोटे बंगलोज आहेत का? नाही, इकडे एक मोठी लांब भिंत आहे. ग्रेट, म्हणजे तू एक्झॅक्टली ऑपोजिट एंडला आहेस. पण प्रथम सोसायटी खरं तर गल्लीच्या प्रथम पाहिजे ना. सॉरी सॉरी, माहिती आहे. वाईट विनोद, वाईट विनोद. शी काय? बर हे बघ, असे भंगार विनोद करण्यापेक्षा लेफ्टला वळ आणि सरळ चालते. ओके ओके, मग त्यानंतर ते तुझे 3 बंगले आणि त्याच्यानंतर एक वॉचमन आणि मग तू. फाईन, करेक्ट. ए काय मुली पाहिल्या नाहीस का कधी? साताऱ्याहून आलाय. मँडी तिकडे काय बघतोयस? एक अशी देईन ना ठेवून तेव्हा केव्हा करत होती. तुम्ही दोघी प्रथम सोसायटी शोधताय ना? हो. पण ठीक आहे, तुमची संशोधनाची हाऊस भागली की या माझ्या मागे, मी तिकडेच चाललो. अरे वा. नाही, आजकालचे मवाली फार हुशार दिसतात. तुला काय वाटलं, असं बसून कुठे नेऊ शकशील आम्हाला? ठीक आहे मग, बसा शोधत. अर्थात घरी आलात की भेट होईलच पुन्हा. मी तिकडेच राहतो. म्हणजे? म्हणजे वैद्यही माझी मामी बहीण आहे. बाय. मँडी पैसे दे आणि चल. कळलं? किती झाले? 50 रुपये मॅडम. हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हाय. 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 फायनली फायनली. मॅडम, तुम्ही जिथे जायचं होतं तिथे व्यवस्थित पोहोचलात ना? का तुम्हाला फसवून पळवून नेलं कुठेतरी मी? या थँक्स. नाही, कधी कधी अंदाज चुकतात माणसांचे. माणसांचे? हॅलो, तुम्ही काय बोलताय? अगं काही नाही ग, मँडीचा आणि यांचा गैरसमज झाला होता थोडा. म्हणजे आम्हाला कसं ना कळणार की हे तुझे भाऊ आहेत म्हणून. हे तुझे भाऊ? बर मुली, साधारण मी तुमच्या बरोबरीचाच आहे. आदराने बोला माझ्याशी, पण बहुवचन नको ना. अरे वा, तुमची आबीशी मस्त ओळख झालेली दिसतीय. एक मिनिट. हा आई. हा, आल्या का तुझी मैत्रिणी? घ्या आरती, घ्या. बस हा, तुम्ही आलेच का? हो, चल चल चल. मामी. हां काय रे? मी उद्या किंवा परवा परत जाईन पुण्याला. का रे? असं इथे किती दिवस राहायचं ग? आणि शिवाय माझं सगळं काम वगैरे पुण्यातच आहे. अरे पण रोहिणीने मला सांगितलंय. मी बोली नाहीशी. ओके, तू तिच्या नजरेसमोर असलास तर बरंच आहे. पण अभी ती माणसं. मामी, मला जर काही करायचंच असेल तर ती माणसं इथे नाही का येऊ शकत? मुंबई आणि पुण्यामध्ये काही अंतर आहे आता? हे बघ, मी रोहिणीशी बोलते आणि मगच तुला जाऊ दे. बर बर, आता मी जरा दादरला तरी जाऊन येऊ का? काल दिवसभर मी घरी बसून होतो मामी. काल जायचं होतं तेही राहून गेलं. तो मित्र हसेल मला आता. ठीक आहे, मी यांना फोन करते, ते गाडी पाठवतील. मामी नाही, प्लीज. मामा मला कुठेही जाऊ द्यायचं नाही. आणि आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ, प्लीज. बर जा तू, पण जपून जा आणि पोचलास की फोन कर मला. मामी प्लीज, मला असल्या वाईट सवय लावू नकोस. अभी कुठे जाणार ते सांगणं, पोचल्यावर फोन करणं, या वाईट सवयी आहे. जाऊ दे ना मामी, येतो.
बर तर ती त्या बाईच्या पाठीमागे गेली बरं का? हो ना, म्हणूनच उशीर झाला अगं. आणि बरं ते जाऊ दे, ही त्या अभिमन्यूला मारायला निघाली होती. अगं निदान आकार बघून तरी मारायचं. काही नाही गाई. बरं ऐक, ही सई आणि ही तिची बहीण मंदिरा. बर ए आई, ही डिटेक्टिव्ह आहे. हो का? आले काकू, मगाशी पाहिलं मी देवघरात रिकाम्या आसनांची पूजा करत होता तुम्ही का? अरे बापरे, तू जवळजवळ आमच्या कुटुंबाचा इतिहास सांगा असंच म्हणतीयस. नको. हे बघ, आपण माझं प्रोजेक्ट करायला जमलो ना. अहो हे का असे अंधारात काय बसलात तुम्ही? आश्लेषा कुठे? झोपली, तिच्या रूम मध्ये झोपली. नोट्स काढून काढून पाठ दुखते म्हणाली आहे, झोपली. फार दुर्मिळ, फार फार दुर्मिळ झालाय हा शांतपणा या घरातला. खरं तर मला विश्वास नाही, पण कधी कधी मला असं वाटतं ती काय शांत भिंत काय म्हणतात ना, ती खरंच एकदा करून घ्यावी आपल्या घराची या पोरांची. हसायला काय आलं? आता कळलं ना लोकांचा कसा विश्वास बसतो अशा प्रकारांवर. हातातले सगळे उपाय थकल्यावर असं वाटतं की कुठल्याही मार्गाने का होईना, मनाला शांतता मिळू दे बाबा. मग अशा वेळी याच्यावर तुझं प्रवचन नकोय मला. फोन घे ना, भक्तीस काय त्याच्याकडे. हा त्या लोकांचा असेल तर काय होईल? फोन मधून खून करण्याची काही सोय झालेली नाही अजून. कोण आहे? नरड सुकलं काय रे तुझं? बोल ना. महादेव. कोण? महादेव आहे. रोहिणी आहे का? रोहिणी देता. महादेव तुमचे बंधुराज. आता यालाही फोन करताय तो, म्हणजे जगात अशक्य काय नाही बोलतो. हा महादेवा, बोल, कसा आहेस? काय झालं? काय नाही ग, तुला जरा ना एक विचारायचं होत. तू अग्रज म्हणजे काय, तुला माहितीये का ग? काही काय झालं ना, अगं एक पोथी सापडली आहे मला, हो, आपल्या वाड्याच्या पाठीमागे. तर त्याच्यामध्ये अग्रज असा उल्लेख आहे म्हणून तुला विचारतोय. तुला काही माहितीये का? काय बंद कर, झोप जरा त्यापेक्षा येऊन. हा हॅलो, ऐकतेस ना? थांबा थांबा ना जरा. हा बोल बोल. काय म्हणत? सॉरी हा, माझं लक्ष नव्हतं रे. हेच आहे ना, नाही तुला नाही हेच आहे ना, माझ्याकडे नीटच कोणी लक्षच देत नाही. मी काय तुम्हाला वेडा वाटलो का? हा वेडा वाटलो तुम्हाला? कधीतरी तुम्हाला त्रास द्यायला येतो का? मी तुम्हाला फोन करतो का? तुम्ही एक दिवस इकडे या वाड्यावरती, असे असा आग्रह धरतो का? मग आता मी अडचणीमध्ये आहे, तर मला जरा तुम्ही सांभाळून घ्या ना. अरे तसं नाही रे बाबा. हे बघ देवा, तू मला नंतर फोन करशील का प्लीज? हेच तर आहे ना, कोणी माझं निरस ऐकत नाही. दादाला फोन केला. अरे काय रे बाबा, थांब, बोलतो ना मी. मग अगं नाही माहित तुला नाही, तो एक कोणतरी माणूस मगात पासून टकटक करतोय. तू कोणी माझं नीट ऐकत नाही. दादा सुद्धा फोन ठेवून देतो. अगं मी किती चिंतेमध्ये आहे याचा थोडा तरी विचार करा ना तुम्ही. अरे असं काय करतोस? मी पण चिंतेत रे बाबा. का तुला चिंतेत असण्याची गरज काय आहे? काय तुझ्या मुलांनी काही आणखीन मोठा पराक्रम वगैरे गाजवला की काय? नाही काही नाही, आपण नंतर बोलू. हा बरं. अरे काय बाबा, मी दिसतो ना का तुम्हाला? मग काय झालं? पैसे देणार आहे मी, पैसे देणार आहे. हॅलो हॅलो. मग आता तुमच्या मुलाला फोन ठेवला तिने, हक्क लागेल तुम्हाला. पण आय एम सो ग्लॅड आपण परत भेटलो. हो आय होप तुझा भाऊ तुला नंतर ओरडला नसेल. हा बाय द वे, त्याला हा छंद, आय मीन पॅशन प्राण्यांची कधीपासून आहे? खूप लहानपणापासून. म्हणजे त्याला ना भीती वगैरे अशी काही वाटतच नाही. आणि ना सगळे प्राणी हे असे आपले वाटतात, जवळचे. सई, सगळे प्राणी जवळचे वाटतात बरं का? गुड. एनिवेज, पण ना हे खूप रेअर आहे. म्हणजे माझ्या ओळखीची काही लोक आहेत की जी वाईल्ड लाईफ मध्ये काम करतात,
पण हा वेगळाच आहे. म्हणजे कदाचित तू म्हणतेस तसं हा त्याचा छंद नाहीये, ही त्याची पॅशन आहे. चला माझ्या भावाचा कौतुक सोहळा संपला असेल ना तर जाऊयात, माझ्या प्रोजेक्ट साठी जमलोय ना आपण. हो वेदी, नाश्ता तयार आहे. ग्रेट, आईचे पदार्थ पोटात गेले ना की काम करायला कसा उत्साह येतो. चल मी घेऊन येते. हा ए हो चल मी पण येते. ओके मी थांबते. हळू तुम्ही ओरडू नका. तू ओरडताय कशाला? म्हणजे असं खिडकीतून एकदम कोणीतरी आत आल्यावर चोरासारखं टेन्शन नाही करणार? केवढी घाबरले मी. हो म्हणजे माझ्याच घरात मी, म्हणजे माझ्या रूम मध्येच मी चोर. खर तर मी सारखं सारखं खिडकी, पण कधी कधी दार, म्हणजे तुम्हाला कळतंय ना. एक्सक्यूज मी. काय ग, काय झालं काय ओरडायला? तो खिडकीतून हात आला एकदम. नील अरे किती वेळा सांगितलंय तुला, ऐकत का नाहीस तू? ही काय रेत झाली घरात शिरायची? अगं आई मला हेच सोयीचंय म्हणून ग. सोयीचं कसलं? उगीच काहीतरी वेडपटपणा करायचा. लोक काय म्हणतील काय, घराला आपल्या दरवाजा नाहीये? लोक कोण लोक? नाही म्हणजे ह्या तर मला ओळखतात. ओळखतात ना. अरे म्हणून काय झालं, किती घाबरली बघ ती. अगं घाबरू नको, हा असाच आहे विचित्र. आणि स्वतःच्या विचित्रपणाचा अभिमान वाटतो त्याला. आई अगं असा फालूदा काय करतेस? मला काय माहिती या दोघी आपल्या घरी येणार आहेत, ते पण माझ्या रूम मध्ये. ए दादा मीच त्यांना बोलवलंय, कळलं ना? हो बर बर, इट्स ओके देन, नो प्रॉब्लेम. वेलकम टू आवर प्लेस. थँक्स. नमस्कार. हो म्हणजे तुम्ही सुद्धा. वेल आई भूक लागली जरा. इथेच उभा राहून खाणार आहे? नाही येतो ना तू. चल आलो था, मी आलो था. गेला तो जाग्या बा मॅडम. वैदेही पण तुझा भाऊ खरंच भन्नाट आहे. तुला चक्रम म्हणायचंय का? मँडी. चक्रम भन्नाट काही म्हणा पण तो तसाच आहे. नाही म्हणजे वाईल्ड लाईफ, असं गॅरेज मध्ये काम करणं, साप पाळणं, गिधाडा उडवणं. ए गिधाड नाही गरुड. तेच ते इथपर्यंत ठीक आहे, पण असं डिरेक्टली असं खिडकीतून एंट्री म्हणजे वा. नाही ग बाई, हा ना दादाचा स्पेशल फंड आहे. म्हणजे बघ तो ना गाडी बरोबर खिडकीच्या खाली लावतो, मग गाडीवरनं उतरा, चालत गेट पर्यंत या, दारात जा, मग दारातून आत, हे सगळं करण्यापेक्षा दिस इज द शॉर्टकट. टू मच. चल. टू इंटरेस्टिंग. बाईची पद्धतच नाही ना, निघाल्याचा फोन ना पोचल्याचा. मी आपली मूर्खासारखी सगळ्यांची वाट बघत बसते, कोणाला ऐका त्याच काही. दादा सांगते एक एक गोष्ट, पण ऐकायचं म्हणून नाही ना, स्वतःला हवं तेच करायचं. बोलून बोलून तोंड दुखतं माझं, बोलणार तोंड तेवढं दिसतं. अगं आई
तोंड दुखत तर मग बोलायचं कशाला ना, केव्हाची एकटीच बडबड करतेस. गप्पस रे, एक शब्द बोलू नकोस. मला आवडत नाही ते सगळ्या गोष्टी करत असतोस तू. जरा म्हटलं शहाण्यासारखं वाग. तू काय माकड आहेस ते खिडकीतून आत यायला? जरा सभ्य माणसासारखं वागाव की रे. जाऊ दे ना गाई. जाऊ दे नाही, मी आता त्या खिडकीला ग्रीलच बसवून घेणार. हे आई, उगाच काहीतरी वाट लावू नकोस. हा मला नाही आवडत माझ्या रूमची स्टाईल कोणी चेंज केलेलं. उगाच पिंजरात राहिल्यासारखं वाटत. हा जसं मागच्या जन्मी गुहेतच राहत होतस की नाही. बर तेच जाऊ दे. तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. इकडे बोला. मी नाशिकला चाललोय. कधी कधी तर माझी खात्रीच पडते तू नक्की भटक्या होतास गेल्या जन्मी. अरे आताच तर आलास ना नील. जरा घरात टिकावं रे. घर हे राहण्यासाठी बांधलंय. एक बॅग टाकायची आणि दुसरी उचलायची याच्यासाठी नाहीये. अगं आई, ज्याचा जसा स्वभाव असतो ना तसा तो वागणार ना. माझा स्वभाव स्वस्थ बसण्याचा नाहीये. निदान मी आभीसारखा राडा आणि दंगे तर नाही ना करत नील. ओके, पण मला जाऊ दे प्लीज. मला आता महादेव काकाला भेटणं खूप गरजेचं आहे. सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा. अगो भाई, अहो तुम्ही आठवय. अहो घाबरले मी. मला वाटलं कोण आला अचानक. राजोकपणा करू नका. इथे काय करते माझ्या खोलीत? आणि हजार वेळा सांगितले तुम्हाला वाड्याच्या या भागामध्ये यायचं नाही म्हणून. हिम्मत कर. काय झालं ग आई? नाही काय नाही. अरे हा पण वाटत. तुम्ही का संतापता इतके? निघा तुम्ही, निघा निघा. पसारा करून ठेवलात. अरे बापरे, मला कंदील फोडलात. अरे काय करत का होतात? दोन्ही कंदील तसेच ठेवून गेला होतात तुम्ही. त्यातला खिडकीतला कंदील वाऱ्याने पडून फुटला आणि त्याच्या खाली नेमके सगळे कागद आले. नशीब मला काहीतरी जळल्याचा वास आला. मी जर इथे आले नसते किंवा तुम्ही दाराला तसंच कुलूप लावून गेला असतात ना, तर आत्ता अख्खा वाडा जळलेला बघितला असतात तुम्ही. चल रे संजू. बरं केलंस तू. आता ऐक माझ, सरळ गोव्याला निघून जा. काय मी तुला फोन करेन 4-8 दिवसांनी. ठीक आहे. कसा आहे अभियत तो माणूस? कुठला माणूस? अरे तोच रे जो आपल्या वाड्याच्या मागे जखमी अवस्थेत सापडलेला, ज्याचा फोटो तुम्हाला दाखवलास पेपर मध्ये आलेला. त्याचं काय? त्याच माणसाला मी त्याच दिवशी आपल्या मागच्या गल्लीतल्या देवळापाशी पाहिलेलं फुलं घेताना.